पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार। कारण तुम्ही केवळ पळत नाही आहात, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही उभे आहात, तुम्ही चालत आहात, आणि तुम्ही हे ठरवलंय की तुम्ही हार मानणार नाही, तुम्ही कधीही हार मानणार नाही, तुम्ही केवळ धावायला सुरुवात करणार नाही, तर ती शर्यत तुम्ही संपवाल, ती जिंकाल, आणि ती शर्यत तुम्ही काहीही केलं तरी संपवाल। मी काय बोलते जेव्हा मी बसते, मी उभी राहते, मी चालते आणि मी पळते? पहा, त्या प्रत्येकाबाबत बायबलमध्ये काही ना काही सूचना दिल्यात। कित्येक लोकांना त्यांचं तारण व्हावं इतकंच वाटतं, पण धाव घ्यावीशी वाटत नाही। माझं सेवाकार्य काय? मी काय करू शकते? माझी पदोन्नती व्हायला हवी, मला अधिक पैसा हवाय, मला काहीतरी मोठं करायचंय, माझं सेवाकार्य काय आहे, माझं पाचारण काय? पण हे असं नसतं होत। एखाद्या बाळाचा विचार करा, ते केवळ पाळण्यात पडून असतं, ते अचानक उडी मारून खोलीभर धावायला लागत नाही। आणि आता माझ्यासोबत विचार करा, प्रथम ते कसं बसावं हे शिकतं। बायबल बोलतं ते ख्रिस्तासोबत स्वर्गीय जागी बसण्याविषयी। बायबल आपल्याला शिकवतं की येशू हा पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे। तो स्वर्गात उभं राहण्याविषयी सांगत नाही, त्यात नेहमी म्हटलंय तो बसलेला आहे, तो जो सिंहासनावर बसलेला आहे। आणि आपण येशू ख्रिस्तासोबत स्वर्गीय जागी बसलोय। बघा, बसणं म्हणजे परमेश्वराच्या विश्रामस्थळी प्रवेश करणं। बघा, परमेश्वराच्या विश्रामस्थळी प्रवेश कसा करावा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही धावच घेणार नाही, कारण काही गोष्टी या घडणारच आहेत। तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या असणार आहेत, तुमच्यावर अधिक हल्ले होणार आहेत, अधिक सैतानी हल्ले होणार आहेत, आणि या प्रक्रियेत परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या विश्रामस्थळी प्रवेश करायला तुम्हाला शिकावंच लागणार आहे। नाहीतर मग नर्वस ब्रेकडाऊन झाल्याशिवाय तुम्हाला ते कधीही करता येणार नाही। लोकांना पदोन्नती हवी असते, पण जेव्हा पदोन्नती लाभते त्यासोबत अधिक जबाबदारीही असते। म्हणून ख्रिस्तात आसनस्थ होण्यास शिकणं याला वेळ लागतो खरोखर। याचा अर्थ जेव्हा तुमच्या मुलांना अडचणी असतात तुम्ही बसूनच रहा। आणि मी आध्यात्मिकतेबद्दल बोलतेय। याचा अर्थ असं की जेव्हा तुमच्या कानावर येतं की तुमची नोकरी सुटणार आहे, तुम्ही बसून रहा। याचा अर्थ जेव्हा तुम्हाला चर्चमध्ये उपासनेसाठी निवडलं जात नाही, तुम्ही ख्रिस्तात बसून रहा। जेव्हा तुम्हाला हे समजतं की तुमचं गुपित तुमच्या जीवलग मैत्रिणीने फोडलेलं आहे, तुम्ही ख्रिस्तात बसून रहा। आमीन। असे हजार मार्ग आहेत ज्याने तुमची इच्छा असेल तर तुम्ही शांती गमावू शकता, पण तसं झालंच पाहिजे असं नाही जर आपण परमेश्वरात विश्राम घ्यायला शिकलो तर। बघा, बसून राहणं इतकं महत्त्वाचं काय याविषयी मी तुम्हाला खूप काही सांगेन, पण तुमची इच्छा असेल त्याबद्दल शिकायचं असेल तर त्याची संपूर्ण मालिका तुम्हाला नक्कीच मिळू शकते। एक सांगू, जेव्हा मुख्य याजक वर्षातून एकदा जेव्हा त्या अंतरपटाच्या आतमध्ये लोकांच्या पापांसाठी बळी देण्यास जातो, जिथे काही खुर्ची नसते, त्यांना बसण्याची परवानगी नसते कारण ते कर्माच्या करारात कार्यरत असतात, आणि खरं तर त्यांच्या झग्याला ना असे खाली घुंगरू लावलेले असायचे आणि त्यांच्या भोवती एक रस्सी बांधलेली असायची जी त्या पवित्र जागेच्या बाहेर बसलेल्या व्यक्तीच्या हाती असायची, आणि जर त्यांनी काही चूक केली आणि परमेश्वराचं बोलावणं त्यांना आलं तर कोणीतरी त्यांना खेचून बाहेर काढायचं। ते आज जितका वेळ असतील तितका वेळ त्यांना काम करावं लागत असे, कारण तो कर्माचा करार होता। पण परमेश्वराचे आभार, आपण आता ख्रिस्तात आसनस्थ आहोत आणि सतत ख्रिस्ती होण्याच्या प्रयत्नात आपल्याला सतत काम 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 करावं लागत नाही। म्हणूनच आपण आता यात जास्त पडणार नाही आहोत। आणि पुढची गोष्ट आपण शिकावी ती म्हणजे उभं राहणं। बाळ बसायला लागल्यानंतर आम्हाला एक छोटासा नातू आहे, तो 7 महिन्यांचा आहे, आणि बापरे तो इतका गोड आहे, मला मजाच वाटते, तो इतका क्यूट आहे, 7 महिन्यांचा, आणि त्याचं वजन जवळजवळ 30 पाऊंड आहे। तो अगदी ना म्हणजे इतका गोड आहे, तुम्हाला सांगूच शकत नाही मी। आणि तो त्या दिवशी माझं कॉफी टेबल खेचण्याचा प्रयत्न करत होता। तो बसतो पण आता त्याला उभं राहायचं आहे, आणि आपणही सैतानाविरुद्ध असं उभं राहायला शिकायला हवं। आपल्या विरोधात जेव्हा गोष्टी येतात तेव्हा आपण खंबीरपणे उभं राहायला शिकायला हवं। उभं राहायला शिकल्याशिवाय तुम्ही पळू शकत नाही, कारण पळत असताना तुमच्या विरोधात गोष्टी येणारच आहेत, आणि शत्रूविरुद्ध तुम्ही खंबीरपणे उभं राहायलाच हवं। मग आपण चालायला शिकायला हवं। तुम्ही पळण्याआधी
कसं चालावं हे शिकायलाच हवं. आपण परमेश्वरासोबत चालतो, आपण प्रीतीत चालतो, आपण आत्म्यात चालतो, आपण वचनात चालतो. एक चाल जी एका पावलाबद्दलची आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, भांडी, किराणा दुकान, घराची स्वच्छता, कामाला जाणं, कामाला जाणं, सोमवार, मंगळवार, रविवारी चर्चला जाणं, सोमवार, मंगळवार. परमेश्वरासोबत चालण्यासाठी ही गोष्ट दैनंदिन जीवनात शिकाव हाच तो मुद्दा आहे. आणि मग शेवटी परमेश्वर तुम्हाला तुमची धाव घेण्यासाठी मोकळं सोडतो. आणि आज आपण जिंकण्यासाठी कसं धावावं याविषयी बोलणार आहोत. पण केवळ या शर्यतीत कसं धावावं हे नव्हे, तर ती धाव कशी संपवावी. इब्री लोकास पत्र 12:1 तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढिलेले आहो, म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. तर मग आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढिलेले आहो, म्हणून आपणही सर्व दडपण व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे, धीराने धावावे. आपल्या सगळ्यांनाच शर्यतीत धावावं लागतं. आपली शर्यत कोणती ते शोधावं लागतं. प्रत्येक शर्यती सेवाकार्यातील हुद्द्याविषयी नसेल कदाचित, पण आपल्या सगळ्यांना शर्यतीत धावावंच लागतं. तुमची सध्याची शर्यत 4 पोरांचं संगोपन करणं सुद्धा असू शकेल. तुमची पुढच्या आठवड्याची शर्यत ही घराची आणि गॅरेजची स्वच्छता करणे असू शकेल. कुणास ठोक, मला नाही माहीत. पण आपल्यापैकी प्रत्येकाकडे परमेश्वराकडून सोपवण्यात आलेलं काम आहे, आणि ते करण्यासाठी आपण लक्ष केंद्रित करायला हवं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, सैतान लोकांचं लक्ष भरकटवण्यात उस्ताद असतो. माझं ऐका, काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न करत राहणं ज्याबद्दल ते काहीच करू शकत नाहीत, ऐकलत का नीट, त्या गोष्टी सुधारू पाहणं ज्या केवळ परमेश्वरच सुधारू शकतो. पण त्या दरम्यान आपण आपली धाव चालू ठेवू शकतो. जर आपल्याला कसं बसावं, कसं उभं राहावं आणि कसं चालत राहावं हे माहीत असेल, बघा, तुम्ही थेट पळायलाच नाही लागू शकत. तुम्हाला आधी बसावं लागतं, मग तुम्हाला उभं राहावं लागतं, मग तुम्हाला चालावं लागतं, आणि मगच तुम्ही पळू शकता. मला ही शिकवणीची मालिका विशेषतः फारच आवडते, कारण हे आपल्याला दाखवून देण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अशाही गोष्टी आहेत, कुठलंही महान काम करण्याआधी आपण त्यात सहभागी व्हायला शिकायला हवं. सर्वप्रथम आपण स्वतःच्या आयुष्यात एक पाया निर्माण करायला हवा. 1 पेत्र 5:8 बघा, राजमुकुट घालण्याच्या 20 वर्षांआधीच दाविद हा राजा बनण्यासाठी अभिषिक्त होता. त्या 20 वर्षात काय काय होत होतं मग, चला पाहूया. गल्ल्याथाबरोबर लढा द्यावा लागला त्याला. त्याच्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी त्याला मारू इच्छिणाऱ्या दुष्ट राजापासून त्याला वर्षानुवर्ष लपावं लागलं. त्याच्या शत्रूंना हाताळणं त्याला शिकावं लागलं. तुम्हाला जो मुकुट घालायचा तो काय परमेश्वर तुमच्यासाठी वेगळा काढून ठेवत नाही. तुम्हाला शर्यतीत धावावं लागतं. शत्रू सैतानाच्या विरोधात कसं उभं राहावं हे शिकावं लागतं. आमीन. ठीक आहे, 1 पेत्र 5:8-9 सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो, कोणाला गिळावे हे शोधत फिरतो, कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत, जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत हे लक्षात असू द्या. तुम्हाला एक सांगू का, केवळ तुम्हीच गोष्टी सहन करत नाही, केवळ लोक दुःखी दिसत नाही त्याचा अर्थ असा नाही की ते काहीच सहन करत नाहीत. खरं तर तुम्ही प्रभूमध्ये जितके परिपक्व व्हाल तितकं तुम्ही काय सहन करताय हे तुम्ही कमी दाखवायला शिकाल. खरं तर खऱ्या अर्थाने परिपक्व झालेले लोक हे स्वतः सहन करत असतानाही इतरांची सेवा करत राहतात, आणि त्या लोकांना ते काय सहन करतायत हे कळत सुद्धा नाही, इतकं बेमालूमपणे ते करत असतात. आपण अजूनही ख्रिस्तीपणाच्या पाळण्यातल्या काळात आहोत. प्रत्येक वेळी आपल्या वाटी समस्या आली जगातलं सगळंजणू थांबायलाच हवं. चर्चला नाही जाऊ शकत कारण आज मी निराश, खूप निराश आहे, कारण गेल्या आठवड्यात कामावर अपेक्षित पदोन्नती नाही मिळाली मला. नर्सरीमध्ये काम करण्याची बांधिलकी मी टिकवू शकत नाही कारण
मी माझ्या मैत्रिणीवर चिडली आणि मला आता घरी राहून आठवड्याच्या अखेरीस कटुता बाळगावी लागतीये. माझ्या दिवसाचा आनंद नाही लुटू शकत, कारण डे फुटबॉलची मॅच पाहतोय, त्याचं माझ्याकडे लक्षच नाहीये आणि म्हणून मी आता तमाशा करणार आहे. सतत बाथरूममध्ये मी रडत बसली आहे, घराची स्वच्छता करतेय, दरवाजे आणि ड्रॉवर सापडतीये, शक्य तितकं त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत. एक सांगू, मी 5 वर्ष घरगुती बायबल स्टडीजमध्ये शिकवलं आणि 25 लोकांना 2.5 वर्ष सेवा पुरवली, दुसरी 2.5 वर्ष दुसऱ्या 25 जणांना, म्हणजेच 5 वर्ष. 5 वर्ष, 5 दिवस नाही किंवा 5 आठवडे नाही, 5 वर्ष. आणि त्यासाठी मला पगार नव्हता मिळत आणि तसं करण्यासाठी मला माझी दिवसभराची नोकरी सोडावी लागली, त्यामुळे माझं उत्पन्न घसरलं होतं. आणि हे इतकं मोठं बलिदान मी का देते हेच मला समजत नव्हतं आणि त्याचा काही फायदाही होत नव्हता. मला शर्यतीत धावायचं होतं, मला मोठ्या गोष्टी हव्या होत्या, मोठ्या संधी हव्या होत्या, मला असल्या गोष्टी करायच्या होत्या, पण ख्रिस्तात कसं बसून राहावं, त्याच्यात कसा विश्राम करावा हे मी शिकले नव्हते, शत्रूचा विरोध कसा करावा हे मला माहीत नव्हतं. मला माहीत नव्हतं समस्या असली तरी सतत त्याच्याबद्दल कुरकुर आणि तक्रार करत राहू नये. निश्चितच माझी वाटचाल प्रीतीत नव्हती, पण तरीही मला शर्यतीत धावायचं होतंच आणि इथे कोणाला हे पटतंय का सांगा मलाच. मला आजकाल लोकांचं नवल वाटतं, कारण लोकांना तारण हवं असतं आणि त्यांना सेवाकार्यही करायचं असतं, पण आपल्याला सर्वप्रथम तारण प्राप्त करून थोडंसं डोकंही चालवायला हवं. आणि आपण भयंकर अशी एक गोष्ट करतो, ती ही की आपण एखाद्या नवीन विश्वासणाऱ्याला एका नेतृत्वाच्या हुद्द्यावर बसवतो आणि आपण त्यांना केवळ दुखावण्याची विनंती करतो. इफिस्करास अध्याय 6 वचन 12, कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ता अधिकार या अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह, आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे, आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे, यांच्याबरोबर आहे, यांच्याबरोबर आहे. तरीही धाव धावत असण्याचा प्रयत्न करताना जरी आपण अशा टप्प्यापर्यंत आलो जिथे आपण चक्क तेच करतो, सत्य जाणायचं असेल तर मी तुम्हाला नाउमेद नाही करणार जेव्हा मी असं म्हणते, पण तुमची जितकी पदोन्नती होणार ना तितकाच तुमचा विरोध वाढत जाणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे आवडलेलं नाही आहे, पण मी हे देखील म्हणेन की तुम्ही ख्रिस्तात जितके परिपक्व होता त्याचा तुम्हाला तितकाच कमी त्रास होत जातो, कारण तुम्ही केवळ धावत नसता तर तुम्ही बसलेलेही असता, तुम्ही उभेही असता, तुम्ही चालतही असता आणि तुम्ही ठरवलेलं असतं की तुम्ही हार मानणार नाही, तुम्ही कधीच हार मानणार नाही. तुम्ही केवळ शर्यतीत धावणार नाही आहात तर ती संपवणार आहात, तुम्ही जिंकणार आहात पण ती शर्यत संपवणारही आहातच. एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुमच्या समस्यांना तुम्हाला रुळावरून खाली ओढू देऊ नका. हे आज देवाचं वचन आहे तुमच्यासाठी. खरंच तुमच्या समस्यांना तुम्हाला रुळावरून खाली ओढू देऊ नका. तुम्हाला अडचण असेल तेव्हा घरात बसू नका, 2 आठवडे निराश राहू नका. जेव्हा काय करायचं हे समजत नसतं तेव्हा काय करायचं सांगू? जेव्हा तुम्हाला कळत नसतं काय करावं, तुम्ही तेच करता जे तुम्हाला करता येतं. त्याचं एक चांगलं पुस्तक बनेल. काय करावं हे कळत नसताना जे करता येतं तेच करावं. आणि आपल्या सगळ्यांनाच काही ना काही करता येतं. तुम्हाला उठून कामाला जाता येतं, तुम्हाला चर्चला जाता येतं, तुम्हाला प्रार्थना करता येते, तुम्हाला बायबल वाचता येतं, पुढाकार घेऊन कुणाशी तरी चांगलंही वागता येतंच. आणि बघा, देवाची हीच इच्छा असते की आपण तेच करावं आणि ही वाढणारी बाब आहे.
एक ख्रिस्ती बालक म्हणून कोणी तुमच्याकडून ही अपेक्षा करत नाही, पण आपण ख्रिस्तात आसनस्थ राहायला हवं, शत्रूचा विरोध करायला हवा, परमेश्वरात वाटचाल करायला हवी, शर्यतीत कसं धावावं हे शिकावं आपण. पण जर मी पळू पाहत असेन आणि कसं बसावं हे मला माहीत नसेल, उभं कसं राहावं माहीत नसेल, कसं चालावं माहीत नसेल, तर मी लोकांना मदत करण्यापेक्षा अधिक त्यांना दुखावत राहण्याची अधिक शक्यता आहे, नाही का? आणि म्हणूनच कित्येकदा तुमच्या आयुष्यासाठी असणारी तुमची स्वप्न तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होत नाहीत, कारण केवळ तुम्हाला तुम्ही तयार आहात असं वाटण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तयार आहात. तर त्या मध्यंतरीच्या काळात तुम्ही तेच करत राहायला हवं जे तुम्हाला वाटतं परमेश्वर तुम्हाला सांगतोय, आणि माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा धाव घेण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही शर्यतीत भाग घेणारच. बघा, खरं तर गेल्या वर्षी मी काही वेळ घेतला, साधारण 7 आठवडे, आणि मी एक नोंद केली या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची ज्या माझ्या बाबतीत घडल्या, ज्या शत्रूने माझी शांती हिसकावून घेण्यासाठी रचलेल्या होत्या. आणि बघा, या दिवसात मी पुस्तक लिहू पाहत होते आणि टीव्हीचं काम चालू होतं, सभाई करत होते, आणि हे सगळं करत असताना माझा चिडण्याचा इरादा नव्हता. मला खरंच आवडलं असतं जर माझ्या सगळ्या परिस्थिती छान असत्या आणि माझ्या शरीरात कुठलंही दुखणं नसतं आणि सगळं अगदी छान मस्त छान असतं. तुम्ही काल इथे होतात की नाही माहीत नाही, पण मी त्यांना सांगितलं 12 आठवड्यांपूर्वी गेल्या सोमवारी माझी संपूर्ण हिप रिप्लेसमेंट झाली, आणि मग परमेश्वराच्या कृपेने मी या पूलपीठावर 3 महिन्यांनी उभी आहे. आणि माझा पाय दुखतो का? नाही, माझं उत्तम चाललंय, पण रात्री घरी गेल्यावर माझा पाय ताठरतो आणि मला त्रास होतो. आणि बघा, काल रात्रीही झाला, आजही कदाचित तो होणारच आहे, पण एक सांगू, मी माझी शर्यत धावतीये. मी इथे ते करण्यासाठी जे परमेश्वराने करायला सांगितले. बघा, तुम्हाला जर परमेश्वरासोबत संपूर्ण वाट चालायची असेल तर तुमच्यात हिंमत हवीच. म्हणजे मला याच्यापेक्षा सोप्या भाषेत नाही सांगता येणार, म्हणजे आपल्यात हिंमत असायलाच हवी, आणि आपण ठाम निर्धार करायला हवा की मी कुरकूर करणार नाही, मी ढोंगी ख्रिस्ती होणार नाही, मी माझी संपूर्ण वाट परमेश्वरासोबत चालेन. जर मी ख्रिस्ती असणार असेन तर मी खरी ख्रिस्ती बनीन, मी परमेश्वराची बाजू घेईन, मी इतरांना मदतही करीन, आणि मी इथे इतरांना मदत करण्यासाठीच आहे. तुम्हाला नवल वाटेल जर तुम्हाला अशा काही गोष्टी कळल्या ज्या काही पुढारी सहन करत असतात, अगदी तुमचं सेवाकार्य करत असतानाही, आणि ते काय सहन करतायत याची तुम्हाला कल्पनाही नसते. म्हणूनच सर्वप्रथम आपण काही शास्त्रवचनं वाचूया, मग माझ्या बाबतीत झालेल्या काही गोष्टी सांगेन. 2 तिमोथी 4:7-8 मी सांगते की मी कित्येक वर्ष ज्याला मी यो ख्रिस्ती असं म्हणते असं बनून घालवली, आणि जेव्हा माझी परिस्थिती वर खाली व्हायची, आणि मग जेव्हा तुम्ही ते करून थकता ना, तुमच्या जीवनात स्थिरता यायला लागते, आणि मी उत्तम योग्य मानाचा आणि थोर लढा लढले, मनात म्हणा मी लढते, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुगुट ठेवला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही देईल. त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही. एक सांगू, येशू परत येत आहे. आणि मी गेल्या वर्षीच्या अखेरीस ठरवलं की मी थोडी अधिक शिकवण ही तात्पुरत्याकरता न जगता अनंतकालीन जगण्याबाबत करण्याची गरज आहे, ज्यात मी सध्या आणि एक सांगू अनंतकालाच्या प्रमाणात हे आयुष्य किती छोट आहे. आपण जगणार आहोत सदैवासाठी. तर मग इथे असताना माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही तर मग
इथे असताना सगळं माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही तरी काय हरकत आहे, सांगा ना, सांगा मला. इब्रीमध्ये 11व्या अध्यायात आपण याला श्रद्धेच्या सामर्थ्याची महान महान उदाहरणं असं म्हणतो, ज्यात इतक्या महान स्त्री पुरुषांविषयी सांगण्यात आलेलं आहे, त्याने अमुक विश्वासाने केलं, तमुक केलं. पण मग ते अशा टप्प्यावर पोचतं जे मला फार आवडतं, आणि त्यात म्हटले, हे सर्व विश्वास धरून मेले, त्यास वचनफळे मिळाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व त्यांचे वंदन केले, व त्यांचे वंदन केले. आणि एक सांगू, सगळ्यात महत्त्वाची बाब खरोखर ही नाही मला जे हवं ते मला मिळतं, ती ही की मी विश्वासात चालत राहते, मी देवावर विश्वास ठेवत राहते, मी त्याच्यावर भरोसा ठेवते, मी परमेश्वराविषयी केवळ चांगल्या गोष्टीच बोलते. पण एक सांगू, हे आपल्याविषयी नाही. तो म्हणाला, मी सुयुद्ध केले आणि मी त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहत आहे, आणि मी शास्त्रात इतकी वचनं पाहिली आहेत. आणि बघा, हे अद्भुत असतं जेव्हा परमेश्वर तुम्हाला वाट दाखवतो. मी इतकी वचनं पाहिली आहेत जिथे त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं की हे करा कारण प्रभू लवकर येतोय, तसं करा कारण प्रभू लवकर येणार आहे. एके जागी पौलाने म्हटलं, निस्वार्थीपणे जगा कारण प्रभू जवळ येत आहे. आणि म्हणून आपण तुतारी वाजण्याची आणि मग पटकन तयारी करण्याची वाट पाहता कामा नये. आपण तयारीत राहूनच जगत राहायला हवं. म्हणजे याचा अर्थ असा, आपल्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी आपण मनापासून परमेश्वराच्या मागे असायलाच हवं. तर 22व्या वचनाची सुरुवात पौल म्हणतो, पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमास जात आहे, तेथे मला काय काय होईल माहीत नाही, केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत, आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे, आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. एक सांगू, मला हे बोलायला आवडत नाही, पण अशा प्रकारचे खंबीर ख्रिस्ती आजकाल दिसत नाहीत, जे म्हणतील की माझं काय होईल याची मला पर्वा नाही, परमेश्वर म्हणतोय जा तर मी चाललो. बघा, माझा विश्वास आहे की आपण अधिक खंबीर असलं पाहिजे, आपण अधिक ठाम निश्चयी असलं पाहिजे की आपण आपली धाव पूर्ण करू, आपण हार मानून सोडून देणार नाही. तो म्हणतो, मला पवित्र आत्म्याने जाण्यास आणि ते करण्यास भाग पाडलेलं आहे, पण यापैकी कशानेच मी हलत नाही, आणि मला हे आवडतं. वचन 24, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थानं सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. आता हे लक्षात घ्या की मला हे समजतं की मी ज्यांच्यासोबत आत बाहेर राज्याची घोषणा करत गेले, तुम्ही माझा चेहरा पुन्हा कधीही पाहणार नाही. बघा, पौलाला माहीत होतं तो मरणार होता, पण तो म्हणाला, मी माझी धाव संपवीन, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जे करायचंय ते करतच राहीन. बघा, परमेश्वराची इच्छा नाही की सतत शुल्लक करण्यामुळे आपल्याला त्रास होऊन आपण निराश व्हावं. खरं तर पौलाने काही चित्तवेधक गोष्टी म्हटल्या. 1 करिंथ 7व्या अध्यायात, तुमचं लग्न झालं असेल तर बरं, पण अविवाहित असाल तर लग्न होण्याचा आटापिटा करू नका, कारण तुम्हाला काही मुद्दे हाताळावे लागतील जे तुम्हाला अविवाहित असताना हाताळावे लागले नव्हते. म्हणजे खरोखर हे खूप मजेशीर आहे तुम्हाला. म्हणजे बघा, आज मला त्याबद्दल बोलून वेळ घालवायचा नाही, कारण मला आज दुसरे मुद्दे बोलायचे आहेत. पण ते असं होतं, पाऊल म्हणत होता, म्हणजे कळलं ना, त्यात काही गैर नाही, पण कृपा करून हे समजून घ्या की नवरा किंवा बायको मिळाला ना तर काही मुद्दे हाताळावे लागणार आहेत, जे एरवी नाही हाताळावे लागणार. आणि पौलाची संपूर्ण मनोवृत्ती हीच होती की प्रभू येत आहे, आणि त्याला वाटलं की येशू येतोय, आणि म्हणून जर त्याला त्यावेळेला तसं वाटलं तर मग आपण आता कसं वागायला हवं. मला नाही माहीत की तो कधी येणार आहे, पण तेव्हापेक्षा यावेळेला जर लवकर असेल, मला माहिती आहे प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत तो त्यापेक्षा लवकरच येणार असतो. आणि आज जसे आपण इथे बसलो आहोत आणि ती तुतारी वाजणार आहे, तो पूर्वेकडचा आकाश उघडणार आहे, मेलेल्या जमिनीतून उठून बाहेर येणार आहेत, आणि आपण हवेत वर उचलले जाणार आहोत, आणि आपण सगळे त्याला भेटणार आहोत. हालेलुया. आणि त्यावेळी तुम्हाला समाधान वाटेल की तुम्ही हार मानली नाही. मी तुम्हाला इतकंच सांगेन की जेव्हा समस्या तुम्हाला रुळावरून खाली ओढू पाहतात, तुम्ही तेच करत राहा जे तुम्हाला येतं. परमेश्वराच्या वचनावर लक्ष केंद्रित करा आणि कधीही हार मानू नका.
इब्री अध्याय 12 वचन 1 आणि 2 छान वचन आहेत. आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा ईशू याकडे पाहत राहावे. बघा, ज्या पद्धतीने मी हे संदेश दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ज्याची तुम्हाला मदतही होईल. तुम्ही हे घ्यावं असं मला वाटतं. मला वाटतं तुमच्यासाठी ते आशीर्वादित ठरेल. तुमचा दिवस छान जावो आणि नेहमी लक्षात ठेवा, आत्ताच लक्षात ठेवा, परमेश्वराची तुमच्यावर केवळ नजर नाही, त्याच्याकडे तुमच्यासाठी उत्तम योजना आहे. तो तुमची काळजी घेतोय, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.